ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण आनंद दुःख भीती खेद, खेद म्हणजे वाईट वाटणे, त्याचप्रमाणे आश्चर्य, आश्चर्य वाटलं एखाद्या गोष्टीचं आपल्याला, हाऊ टॉल दिस बिल्डिंग इज, ही बिल्डिंग किती उंच आहे, तर असं आश्चर्य वाटलं आपल्याला एखाद्या विषयी, क्रोध राग आला इत्यादी भावना ज्या आहेत त्या व्यक्त होतात, इत्यादी भावना व्यक्त होतात, इत्यादी भावना व्यक्त होतात, किंवा भावनांची तीव्रता किंवा उत्कटकता पण व्यक्त होते. हां ठीक आहे, इथपर्यंत आपण बघूया. मग आता या वाक्याची सुरुवात, आता वाक्यांविषयी माहिती घेऊया आपण. वाक्य आपण सगळी वाचली तर हे जे आहेत उद्गारवाचक, या वाक्यांची सुरुवात उद्गारवाचक वाक्य जे आहेत, उद्गारार्थी वाक्ये, या वाक्यांची सुरुवात करायची आपल्याला. तर सुरुवात आपण हाऊ किंवा व्हॉट याने होऊ शकते. सुरुवात बहुधा हाऊ किंवा व्हॉट ने करतात किंवा ने होते असं आपण लिहू शकतो. हाऊ किंवा व्हॉट ने ची सुरुवात आहे. व शेवट जो आहे त्याचा, वाक्याचा शेवट, शेवट कशाने होतो, तर एक दंड आणि पुढे त्याचा टिंब, खाली टिंब, पुढे नाही खाली टिंब असं चिन्ह असतो. या चिन्हाला काय म्हणतात, एक्सक्लमेटरी साईन, उद्गारवाचक चिन्ह. एक्सक्लमेटरी साईन, एक्सक्लमेशन मार्क, एक्सक्लमेटरी साईन, उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात. तर उद्गारवाचक चिन्हाने वाक्याचा शेवट होतो हे लक्षात ठेवा. म्हणजे शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. मग एक्सक्लमेटरी सेंटेन्स ओळखणं खूपच सोपं आहे. शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलं की झालं, ते एक्सक्लमेटरी सेंटेन्स आहे. जसं क्वेश्चन ओळखलं सोपं आहे की नाही, क्वेश्चन कसं काय ओळखायचं, क्वेश्चनच्या शेवटी काय असतो, ठीक आहे, म्हणजे आपण पटकन ओळखतो असं, हे पण पटकन ओळखता येतं, स्टार्टिंगने पण ओळखू शकतो हाऊ. पण आता हाऊ असेल तर प्रश्न पण असू शकतो, शेवटी क्वेश्चन मार्क असेल तिथे, हो का नाही. म्हणून शेवटी उद्गारवाचक चिन्ह एक आहे बघायचं. बरोबर आहे. त्यानंतर बघा शेवट उद्गाराचं चिन्ह होतो, क्रियापद कुठे असतंय, तर क्रियापद हे शेवटी असते, उद्गाराच्या चिन्हाच्या आधी क्रियापद शेवटी असते. काही ठिकाणी क्रियापद नसते सुद्धा, असेल तर क्रियापद शेवटी असू शकतं. उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण आपण बघूया या ठिकाणी, क्रियापद आहे क्रियापद नाही, हाऊ हॅपी आय ॲम, मी किती आनंदी आहे आज, अशा अर्थाने म्हणू ना, तर हाऊ हॅपी आय ॲम असं होऊ शकतं. इथे क्रियापद बघा आलेलं आहे, ॲम हे क्रियापद आहे आणि हे क्रियापद शेवटी आलेलं आहे. क्रियापद कधी आले, शेवटी आले, आणि मग उद्गारवाचक चिन्ह आपल्याला दिसेल. असं एक उदाहरण आपण बघू. दुसरं उदाहरण बघा, अलास, अलास म्हणजे अरे रे, अलासचा अर्थ असतो अरे रे. एखादी वाईट गोष्ट घडली तर आपण म्हणतो अरे रे वाईट झालं असं म्हणतो नाही आपण, तसं अलास. व्हॉट अ ट्रॅजेडी, ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका, व्हॉट अ ट्रॅजेडी, शोकांतिका. म्हणजे ह्या ठिकाणी बघा आपल्याला क्रियापद दिसणार नाही, म्हणजे या वाक्यात क्रियापद नाही आहे हे लक्षात येईल आपल्या. व्हॉट अ ट्रॅजेडी, किती दुःखद प्रसंग आहे असं, किती दुःखद प्रसंग, काय शोकांतिका असं. जसं कोरोनामध्ये आपण, कोरोनामध्ये लक्षात घ्या की काही ठिकाणी असं झालं की एका आजोबावा कोरोनाने बिचारे गेले
आणि ते काढल्यामुळे तासात दोन तासांनी आजी पण गेली. आता अशा वेळेला त्या आजी दुसऱ्या त्यांच्या पत्नी ज्या होत्या त्या पण गेल्या बिचाऱ्या धक्क्याने, त्या धक्क्याने गेल्या, आजोबा कोरोनाने गेले. आता अशी गोष्ट आपण ऐकली तर आपल्याला दुःख वाटतं का आनंद होतो? नाही, दुःख होतं. मग आपण काय म्हणणार, अलास व्हॉट अ ट्रॅजेडी, किती शोकांतिका आहे. किंवा कोरोना काळात तर खूपच शोकांतिका घडल्या. कुटुंबप्रमुख गेले त्या ठिकाणी, लोक मुलं एकटीच राहिली, असं काही 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 ठिकाणी घडलं. मग अशा वेळेला दुःखद प्रसंगी आपण हे म्हणू शकतो, अलास व्हॉट अ ट्रॅजेडी, असं पण वाक्य आपण करू शकतो. बोला. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या नको सांगू तू. हां, तर काही वेळेला एक्सक्लमेशन, काही वेळेला आपण इथं लिहूया, काही वेळेला काही वेळेला एक्सक्लमेशन जे आहे करे म्हणजे उद्गार जे आहेत हे एका शब्दाने किंवा दोन शब्दांनी सुद्धा व्यक्त करता येतो. एका शब्दाने किंवा दोन शब्दांनी व्यक्त करता तो ते पण एक्सक्लमेशन. जसं उदाहरणार्थ बघा, अलास म्हणलं की नाही आपण वरती, अलास म्हणजे अरे रे असं म्हणू शकतो. आता एखादी छान आपण एखादी गोष्ट बघितली तर आपण डब्ल्यू कॅपिटल काढायचे, वंडरफुल, खूपच सुंदर सुंदर असं आपण म्हणतो, वंडरफुल, लवली. बोला. हाऊ ब्युटिफुल, बरोबर आहे. किंवा ओ, एखादा उसासा सोडतो, उसासा सोडताना उश्य असं करताना ऊफ असं होऊ शकतं, ऊफ ऊफ ऊफ. त्यानंतर इम्पॉसिबल, इम्पॉसिबल अशक्य आहे, असं घडणं शक्यच नाही असं एवढं मोठं म्हणण्यापेक्षा नुसतं आपण इम्पॉसिबल. आता अश्विनी मगाची बातमी सांगितली तर आपण म्हणू शकतो ओ नो असं म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. किंवा वाव दॅट लंच, वाव दॅट लंच, वाव ते खाणं किती सुधी स्वादिष्ट होतं या अर्थाने म्हटलेलं आहे, वाव दॅट लंच. असं या ठिकाणी बघा, असं पण वाक्य रचना वापरली जाते. तर अशी ही सगळी मुलांनो एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस आहेत. मला वाटतं हे सगळं स्पष्टीकरण जे आहे ते तुम्हाला छान वाटलं असणार आहे आणि व्यवस्थित तुम्हाला आता समजलेलं असणार आहे की एक्सक्लमेटरी सेंटेन्स कसं ओळखायचं. तर शेवटी एक्सक्लमेटरी मार्क असलं पाहिजे, उद्गारवाचक चिन्ह. सुरुवात वाट किंवा हवने शक्य तर होते, एका शब्दाने सुद्धा व्यक्त करतात एक दोन शब्दाने हे पण आपण बघितलं. उपयोग त्याचा मुख्य आहे. आश्चर्य, आनंद, दुःख, भीती, भय, क्रोध इत्यादी भावना व्यक्त करायच्यात आपल्याला तर आपण अशा प्रकारचे सेंटेन्स आपल्या तोंडून बाहेर पडतात. ठरवून आपण असे उद्गार काढत नाही पण अचानकपणे सडनली आपण एखादी गोष्ट घडली तर आपण ते उद्गार बाहेर काढतो म्हणून वापरतो, सहजपणे वापरतो, तर काही ठरवून वापरत नाही हे पण लक्षात ठेवा. तर असे सगळे हे उत्कारवाचक चिन्ह हे आपल्याला या ठिकाणी दिसतील. आता याच्यावर आपण एक ॲक्टिव्हिटी करूया. सगळ्यांनी छान ॲक्टिव्हिटी करायची आहे. एकेकाला उत्तर विचारणार आहे आणि उत्तर सांगायचं आहे. तर आपण ॲक्टिव्हिटी करूया. सगळ्यांनी लिहा, इथं मध्यभागी लिहा सगळ्यांनी ॲक्टिव्हिटी डॅश वन, ॲक्टिव्हिटी वन असं लिहा या ठिकाणी. क्वेश्चन आपल्याला त्यामध्ये असं दिलेलं आहे, क्वेश्चन इज गिवन टू यू. क्वेश्चन वन इज गिवन हियर, दॅट इज नेम, या नेम द टाईप ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस, द टाईप ऑफ the following
सेंटेन्सेस म्हणजे पुढील वाक्य दिलेली आहे त्या पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. नेम द टाइप ऑफ सेंटेन्स, लक्षात घ्या, टाइप ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस, पुढील वाक्यांचे प्रकार सांगा कोणते. आता हे चार प्रकार आपण शिकलो, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्न प्रश्न एखादा प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारवाचक. तर हे इंग्लिशमध्ये सांगायचे आपण स्टेटमेंट, कमांड्स, क्वेश्चन्स, एक्सक्लमेशन्स, ठीक आहे, असं आपण सांगू शकतो. तर आपण आता जय पनेळापासून सुरुवात करूया. जय पनेळा आहे का? चला, जयसाठी पहिलं वाक्य आहे, आर यू रेडी टू हेल. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बाळा? क्वेश्चन, शाबाश. सो ह्या वाक्याचा प्रकार आहे क्वेश्चन. तुला बॉक्स करा वाटल्यास उत्तर आपण कंसामध्ये लिहा, बॉक्स नाही, कंस करा त्याला, ब्रॅकेट करूया आपण. चला, अश्विन आहे का? अश्विन करकरे, तर आता वाक्य बघा. वाक्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, त्याचं प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि प्रकार ओळखण्यासाठी आपण विचारूया. आपण अद्वैत धानोरकरला आपण विचारूया. अद्वैत धानोरकर सांगा. चला, अद्वैत धानोरकर, अद्वैतला आवाज येतोय का? अद्वैत तुझ्या बांद्रे, गणेश रोकडे, अवनी रानडे. येस अवनी, वुड यू प्लीज. ओके, चला रेवती सांगा. रेवती सांगा, व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स इट इज? वेट टिल आय कॅच यू. सो इट इज कमांड. कमांड मीन्स इम्परेटिव सेंटेन्स, इम्परेटिव सेंटेन्स. ओके, चलो आता तन्मयला आपण विचारूया. यू कॅन ॲड, यू कॅन ॲड धिस पावडर टू वॉटर. धिस पावडर this powder to watch, ही पावडर तू पाण्यामध्ये मिसळू शकतोस. तर सो दिस इज अ स्टेटमेंट. तर हे स्टेटमेंट म्हणून आपल्याला दिलेलं आहे. आता आपण वरदाला विचारूया. वरदा सांगा. चला, हाऊ foolish we are. सांगा वरदा कोणत्या प्रकारचं वाक्य. शाबास. सो दिस इज अन एक्सक्लमेटरी सेंटेन्स ऑर एक्सक्लमेशन, उद्गारवाचक या ठिकाणी आहे, हे आपण या ठिकाणी लिहू शकतोय. सगळ्यांना समजतंय का? यस सर, नो सर. चला नेक्स्ट उत्तर द्या, बघूया कोण उत्तर येते. चला, वेन आर यू प्लॅनिंग, वेन आर यू प्लॅनिंग टू कम किंवा टू गो टू गोवा. गोव्याला जायचं प्लॅनिंग तू केव्हा करत आहेस? सांगा रेवती. इट्स अ क्वेश्चन. बरोबर आहे, क्वेश्चन आहे हा. त्यामुळे रेवतीने उत्तर अचूक दिलेलं आहे, छान उत्तर दिलेलं आहे. क्वेश्चन असं हिने दिलेलं आहे. ओके,
यू शूड, हां बरोबर आहे, की भागवायला आहे आहेस किंवा प्लॅनिंग करणार, नियोजन करणार आहेस. हां, सो यू शूड ईच वेल, यू शूड ईट वेल अँड ओके एक्झरसाइज वेल. एक्सरसाइज वेल सांगा, वरदा सांगा, वरदा स्टेटमेंट आहे, दिस इज अ स्टेटमेंट. चला आणखीन दोन वाक्य आपली घेऊया आपण, आपल्याला लगेच कळणार आहेत. आपण तन्मेला विचारूया नेक्स्ट सेंटेन्स फॉर डस. नेक्स्ट सेंटेन्स, वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम, कशावरून ओळखलं तू आधीच उत्तर कशावरून दिलंस, शेवटी क्वेश्चन मार्क वरनं कळाय, क्वेश्चन मार्क म्हणणं कळायला पाहिजे. वेअर पण आहे, डब्ल्यू एच वरनं आपल्याला सांगितलेलं आहे, क्वेश्चन आहे हा, असं तन्मयने आपल्याला सुचवलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया एट वन, एट सेंटेन्स आपण बघूया. रेवतीला आपण विचारूया प्लीज प्रिपेअर सिंपल फूड फॉर मी, माझ्यासाठी साधं जेवण तयार करा. बघा आपल्या काय धड्यातलं वाक्य बरं काय आहे, सांगा इट्स अ रिक्वेस्ट. रिक्वेस्टमध्ये आपल्याला आता प्रकारामध्ये आपण कमांड्स म्हटले, त्यामुळे कमांड जो किंवा कमांड आपण म्हणू शकतो, दीज आर कमांड्स. टाईप ऑफमध्ये कमांड म्हटले म्हणून आपण कमांड किंवा ऑर्डर असं म्हणू शकतो. सांगा, अगदी साधं सुद्धा जेवण तयार करा, फार त्यात काही मसालेदार किंवा असं स्पेशल काही नको असं अर्थाने म्हटलेलं आहे. अनफॉर्गेटेबल, मग हे पण आपल्या पुस्तकातलेच वाक्य आहे, अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, अ लेटर फ्रॉम, धड्याचं नाव काय, अ लेटर फ्रॉम हिंगोली. सांगा वरदा सांगा, कशा प्रकारचं वाक्य आहे, एक्सक्लमेशन, एक्सक्लमेशन्स, दिस इज अन एक्सक्लमेशन. The tenth and last sentence we are going to take here, and that is, how long will you take to build this house? हे घर बांधायला किती काळ लागेल, हाऊ लाँगचा अर्थ काळ असा घ्यायचा आहे बरं का, किती काळ लागेल, किती अवधी लागेल अशा अर्थाने घ्यायचं आहे. सांगा प्रत्युष, सांगा क्वेश्चन. बघा प्रत्युषने तर छान उत्तर दिलं आहे, क्वेश्चन आहे हा. सो ट्रान्सलेशन सांगा रेवती, अब्बास हे घर बांधायला विल यू टेक, म्हणजे तुला किती वेळ लागेल, किती वेळ घ्यायची बांधायला घर असं म्हणतो ना आपण. अगदी बरोबर, अगदी बरोबर, छान. तर अशा पद्धतीने आपण मुलांना आज टाईप्स ऑफ सेंटेन्स या पार्टचा, ग्रामरच्या पार्टचा अभ्यास केलेला आहे. चार प्रकारचे आपण, फोर काइंड ऑफ सेंटेन्सेस वी हॅव सीन हियर. द फर्स्ट वन स्टेटमेंट, सेकंड वन ऑर्डर, थर्ड वन क्वेश्चन, अँड फोर्थ वन एक्सक्लमेशन. सो दीज आर द फोर काइंड ऑफ सेंटेन्सेस हियर. आय होप दॅट you understood all these concepts clearly, and now you can recognize the type of sentence very clearly. Okay, so there are some more questions on this type. We will go through that questions in the next session. In next video you can get those new questions or more questions on this topic. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अगदी नक्की मला माहिती आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या गुरुकृपा चॅनल नावाचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या अभ्यासाचे खूप छान छान व्हिडिओ नक्की
बघायला आवडतील, मिळतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल. धन्यवाद मित्रांनो, गुड बाय, सी यू, हॅव अ नाईस डे, बाय.